नमस्कार, आई मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद. एक ना एक दिवस तो येणार आहे आणि आपल्याला घेऊन जाणार आहे. काही नेता येत नाही हो, कुणाला काही नेता येत नाही, पण प्रत्येकाची एक अपेक्षा असते. ताई, आम्हाला काही अचानकचं मरण यायला नको. पण कोण म्हणतो तुम्हाला अचानकचं मरण येतं? लक्ष देऊन ऐका. अचानकचं मरण कुणालाही येत नाही. मृत्यू येण्याच्या 10 दिवस अगोदर प्रत्येकाला प्रत्येकाचा मृत्यू दाखवला जातो. घरी गेल्यानंतर एक प्रयोग करा. आपला धुनी भांडी करण्याचा जो टप असतो ना, तो टप घ्या. त्या टपामध्ये पाणी घ्यायचं, पाण्याने तो टप फुल भरून घ्यायचा आणि त्या पाण्यामध्ये स्वतःचा चेहरा बघायचा. आता चेहरा बघितल्यानंतर आतमध्ये आपल्याला काय दिसेल? स्वतःच्या चेहऱ्याचं प्रतिबिंब दिसेल. पण ज्याला कुणाला त्या पाण्यामध्ये स्वतःच्या चेहऱ्याचं प्रतिबिंब दिसणार नाही, त्याने समजून घ्यायचं 10 दिवसामध्ये आपला मृत्यू. आता मला माहिती, तुम्ही घरी गेल्यानंतर 100% हा प्रयोग करणार आहे. घरी गेल्यानंतरच करा बरं का? पण मग घरी गेल्यानंतर प्रयोग करणार आहे. प्रयोगांती जर समजा एखाद्याला स्वतःचा चेहरा दिसलाच नाही, मला वाटत नाही बरं का कुणाला दिसू नये, नाहीतर म्हणशाल ही बाया काय तेवढ्यावर टपून बसली का काय. प्रत्येकाला दिसावा. पण जर समजा एखाद्याला नाहीच दिसला तर काय अवस्था प्राप्त होईल हो त्याची? त्याला असं वाटेल, बाई माझे 10 दिवस राहिले, 10 दिवसामध्ये गीता वाचू का, गाथा वाचू का, ज्ञानेश्वरी वाचू का, हरिपाठ म्हणू, वाटेल आम्हाला असं? नाही 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 नाही, आम्हाला असं नाही वाटणार. आम्हाला काय वाटेल माहिती का? बाई माझे 10 दिवस राहिले, 10 दिवसामध्ये लेकीला बोलव, लेकाला बोलव, सुनाला बोलव, जावयाला बोलव, नातीला बोलव, नाताला बोलव, सगळं गबाळ घरामध्ये घेऊन बसेल. कितीही जीवाची जीवलग असली तरी ती 10व्या दिवशी म्हणणार आहे का, आई थांब मी पण तुझ्या सोबत. म्हणल का कोणी? कोणी रिकाम नाहीये या विश्वामध्ये. कुणीच कुणाचं या विश्वामध्ये कोणी कोणाचं नाहीये बरं का बाबांनो, कोणी कोणाचं नाहीये. त्याच्यामुळे जर आपल्याला 10 दिवस आपला मृत्यू ओळखता आला तर आपण काय केलं पाहिजे? भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. अजून दुसरं मृत्यू ओळखण्याचं चिन्ह सांगून जाईल. आपली ही दोन्ही बोटं दोन्ही कानांमध्ये घालायची, शांततेमध्ये गुंग असा आवाज ऐकायला येतो. ज्याला कुणाला तो आवाज ऐकायला येणार नाही, त्याने समजून घ्यायचं 9 दिवसामध्ये आपला मृत्यू फिक्स. तुम्ही म्हणाल, ताई याला काही प्रमाण, याला काही पुरावा, तुम्ही काही पण सांगायचं आणि आम्ही काही पण ऐकायचं, असं अजिबात करायचं नाही. माझ्या ज्ञानोबा माऊलींनी 750 वर्षापूर्वी गाथेमध्ये लिहून ठेवलेलं आहे. काय? ऐका. कानी घालोनिया बोट नाद जे पहाती न दिसता जाणावे 9 दिवस. 9 दिवसात मृत्यू फिक्स. ज्या दिवशी आपल्याला आपल्या भुवया दिसणार नाही ना, त्या दिवशी समजून घ्यायचं 7 दिवसामध्ये आपला मृत्यू फिक्स. आपली दोन्ही बोटं दोन्ही डोळ्यांवरती ठेवायची. आतमध्ये असं गोल गोल चक्र दिसतं, ज्याला कोणाला ते चक्र दिसणार नाही, त्याने समजून घ्यायचं 5 दिवसात आपला मृत्यू फिक्स. आणि ज्याला कोणाला ज्या दिवशी स्वतःच्या नाकाचा शेंडा दिसणार नाही, त्याने समजून घ्यायचं आजच आपला मृत्यू फिक्स. हे मृत्यू ओळखण्याची चिन्ह आहे, मृत्यू ओळखल्याची लक्षण आहे. मृत्यू ओळखता आला पाहिजे जीवाला. आणि ऐका, ज्या दिवशी ह्या देहामधून आत्मा बाहेर पडतो, लक्ष देऊन ऐका तर कळेल, त्यावेळेला ह्या प्रेतातून निघालेला आत्मा, ते प्रेत असं खाली पडलेलं असतं, प्रेतातून निघालेला आत्मा प्रेताच्या 3.5 हात वर घुटमळत असतो. 3.5 हाताच्या खाली आत्म्याला येता येत नाही. पाहुणे मंडळी बसलेली असतात, भाऊकीचे लोक बसलेली असतात, सर्वांची रडारड सुरू असते आणि प्रत्येकाला रडताना पाहून प्रेतातून निघालेला आत्मासुद्धा रडतो.
मला एका व्यक्तीने प्रश्न केला होता, म्हणे ताई आत्म्याला कधी रडता येतं का? म्हटलं दादा आत्मा हा चार कोशामध्ये बद्ध आहे. आत्म्याला अन्नमय नावाचं कोश आहे, आत्म्याला मनोमन नावाचं कोश आहे, त्यामुळे आत्म्याला भावना आहे, वासना आहे, विचार आहे, आत्मा रडतो. त्यानंतर आपण ते प्रेत उचलतो, स्मशानभूमीमध्ये घेऊन जातो. त्या ठिकाणी गेल्यानंतर जो पाणी देणारा व्यक्ती असतो तो आपल्या खांद्यावर पाण्याने भरलेला मटका घेतो, प्रेताभोवती डावी तीन प्रदक्षिणा मारतो. प्रदक्षिणा मारत असताना एका दगडाने त्या मटक्याला होल पडलं जातं. काय म्हणतात त्या दगडाला आपल्याकडे? बोलत चला, काय म्हणता? विसाव्याचा दगड. शास्त्रामध्ये त्याला अश्मा म्हटलेला आहे. त्यानंतर आपण प्रेताला अग्निडाग देतो, आपण सर्वजण घरी येतो, पण घरी येताना जो विसाव्याचा दगड आहे ना, तो दगड घेऊन आपण घरी येतो. 10 दिवस तो दगड आपण घराच्या बाहेर ठेवतो आणि त्या दगडावरती 10 दिवस कोण बसलेला असतो? प्रेतातून निघालेला आत्मा. म्हणून पाणी देणाऱ्या व्यक्तीने लक्षात ठेवायचं, 10 दिवस पाणी देणाऱ्या व्यक्तीने घराच्या बाहेर पडायचं नाही, पाणी देणाऱ्या व्यक्तीने 10 दिवस नवीन वस्त्र परिधान करायचे नाही, पाणी देणाऱ्या व्यक्तीने 10 दिवस चहा व्यतिरिक्त कुठलाही गोड पदार्थ सेवन करायचा नाही. आणि ज्या ज्या मंडळींना सुतक असेल त्या सुतकी मंडळींनी 10 दिवस गादीवर किंवा पलंगावर सुद्धा झोपायचं नाही. त्यानंतर दशक्रिया विधीच्या दिवशी आपण तो विसाव्याचा दगड घेतो, नदीच्या किनारी जातो. त्या ठिकाणी ब्राह्मण देवता 3 पिंड तयार करतात. 3 पिंडापैकी एका पिंडामध्ये मंत्रयुक्त पद्धतीने तो अश्मा एका पिंडात विलीन केला जातो. आता बघा, खाली पिंड आहे, पिंडावरती अश्मा आहे, अश्म्यावरती हा आत्मा बसलेला आहे, आणि वर कोण घुटमळत आहे? कावळे. कावळेच का घुटमळतात? कारण आत्मा हा फक्त कावळ्याला आणि कुत्र्यालाच दिसत असतो. तो आत्मा, तो कावळा खाली आत्म्याकडे येण्याचा प्रयत्न करतो, पण जर त्या आत्म्याच्या सर्व वासना पूर्ण झालेल्या असतील तरच तो आत्मा त्या कावळ्याला जवळ येण्याची आज्ञा करतो. पण जर त्या आत्म्याच्या काही वासना अपूर्ण राहिलेल्या असतील तर तासन तास निघून जातात, तरी सुद्धा आत्मा कावळ्याला जवळ येऊ देत नाही. त्यानंतर मग ती घास घेण्याची पद्धत असते. 11वा होतो, 12वा होतो, 13वा होतो. 13व्याचा विधी अतिशय महत्त्वाचा असतो. 13व्याच्या दिवशी हा जीव जेवण करतो आणि त्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. प्रवास 1-2 दिवसाचा नाही आहे, प्रवास किती दिवसांचा आहे? 12 महिन्यांचा प्रवास आहे. आणि तो प्रवास म्हणजे आपला निफाड ते नाशिकचा प्रवास नाही बरं का. एवढा चौपदरी सुंदर डांबरीकरण हायवे तिथं नाही आहे. रस्त्यामध्ये खिळे ठोकलेले खिळे, खिळ्यांवरून चालून जीवाला प्रवास करायचा आहे. प्रवास आहे 12 महिन्यांचा. 12 महिन्यांमध्ये जीवाला 16 नगर पार करायची आहे आणि ती नगर आपल्या श्रीराम नगर सारखी नाहीये. भूक लागली तर कुणी अन्न देत नाही आणि तहान लागली तर कुणी पाणी देत नाही. प्रवास फार भयानक आहे, वर्णन खूप मोठं आहे, पण भगवान परमात्म्याच्या दरबाराच्या अगोदर ह्या जीवाला एक नदी पार करावी लागते आणि ती नदी म्हणजे रक्ताची नदी आहे. त्या रक्ताच्या नदीमधून प्रत्येकाला पोहून जावं लागतं. त्या नदीचं नाव काय आहे लक्षात ठेवा? वैतरणी नदी. काय? वैतरणी नदी. देवाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर देव विचारतो, बाबा आलास का तू, कोणती नदी पार करून आला? देवाला सांगता आलं पाहिजे, देवा वैतरणी नदी पार करून आलो, नाहीतर तिथं गेल्यानंतर माझी आठवण कडाल. अमुक अमुक ताईने अमुक अमुक नदीचं नाव सांगितलं होतं. काय काय म्हणतील, ताई काय करता खाली, यावर नदीचं नाव सांगा, मी काही येणार. कोण कधी कोण कधी करण्याचा काही भरोसा आहे का? क्षणभंगूर नाही भरवसा. नदीचं नाव लक्षात ठेवा, वैतरणी नदी. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर भगवान परमात्मा आपल्या पाप पुण्याचा तालमोल करतो आणि त्या तालमोलानुसार त्या जीवाला दुसरी योनी प्राप्त होत असते. तो दिवस कोणता असतो? हा
श्राद्धाचा दिवस असतो, मग त्या ठिकाणी जर काही पुण्य कमी पडलं तर त्या पुण्य भरून काढण्याकरिता हा श्राद्धाचा विधी केला जातो. जसं पंडू राजासाठी त्यांच्या मुलांनी पांडवांनी हा श्राद्धाचा विधी केला, त्याचप्रमाणे आज आईसाठी सुद्धा जर काही पुण्य कमी पडलं तर ते ह्या पिंडदानाच्या माध्यमातून, श्राद्धाच्या माध्यमातून आमच्या शेलार परिवाराने त्या पुण्याची भर केलेली आहे आणि आज आईसाहेबांना दुसरी योनी प्राप्त होणार आहे. खरं तर आजचा दिवस हा न्याय निवाड्याचा दिवस आहे. खरं तर आईंचा आजचा दिवस म्हणजे निकालाचा दिवस आहे. आईंचा आजचा दिवस म्हणजे रिझल्टचा दिवस आहे. आज आईंना दुसरी योनी प्राप्त होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काही काही लोक म्हणतात प्रेताला अग्निडाग दिला की लगेच हा जीव दुसऱ्या योनीमध्ये, असं काही काही लोकांचं म्हणणं असतं. काही काही लोक तर ते घराच्या बाहेर प्रेत काढलं की लगेच ते कसलं तरी पीठ टाकतात. मी ऐकलंय असं, गव्हाचं, डाळीचं, बाजरीचं कसलं तरी पीठ टाकतात आणि त्या पीठावरती जर कसली पावलं उमटलेली असतात असं मी ऐकलंय बरं का, पावलं उमटतात म्हणे. कधी मांजरीची असतात, कधी बैलाची असतात, कधी कुत्र्याची असतात, कधी डुकराची असतात, कधी गाढवाची, कधी असे सरपटणारे पण आकार असतात. कधी कधी माणसाची पण पावलं उमटतात म्हणे. आणि जर का माणसाची पावलं उमटलेली असली तर आमच्या बाया माणसं लगेच म्हणता, बाई काय भाग्यवान होता गेला माणसाच्या योनीत. लगेच प्रेताला अग्निडाग दिला लगेच जीव दुसऱ्या माणसाच्या योनीत जाईल का? हो, माणसाचीच काय, कुठलीही योनी प्राप्त होण्याकरिता ह्या जीवाला 12 महिन्यांचा कालावधी जाऊ द्यावा लागतो, तेव्हा ही दुसरी योनी प्राप्त